Hello students, now today the next example, find K if A is equal to matrix 3 minus 2, 4 minus 2 and A square is equal to KA minus 2i, KA minus 2i, इत काय करायचं आहे, K ची value काढायची आहे, तुम्हाला A matrix दिलेला आहे and काय सांगितलं आहे condition a square minus k a sorry a square is equal to k a minus 2i याचा अर्थ हे lh is equal to rh हे सुरुवातीला फाइंड आउट करून घ्या इथं याच्यावर आपला k ची व्हॅल्यू काढता येईल याचा अर्थ a square equal to हे याचा अर्थ ह्याची व्हॅल्यू काढा ह्याची व्हॅल्यू काढा आणि दोन्ही काय करा इक्वल करा म्हणजे आपला k ची व्हॅल्यू मिळेल मी इक्वेटिंग टू मॅट्रायसेस म्हणायचं ठीक आहे आता सोल्युशन मध्ये lhs घेऊ आपण a square मीन्स a into a ए मैट्रिक्स इंटू ए मैट्रिक्स आता हा कैसे है मल्टीप्लाय करो अपन मल्टीप्लिकेशन करता क्या संगे तुम्हारा ऑर्डर सुरुआत चेक करूँ घया अपना एन आर आई मैट्रिक्स से ऑर्डर कितने ये थे अपने लक्ष देते हे टू बाय टू है टू बाय टू है यहाँ अर्थ टू बाय टू इक्वल टू बाय टू मे क्या टू टू कैंसल का रही टू बाय टू राहल ठीक है टू बाय टू राहल क्या आल अपना जनरल फॉर्मैट पहला ए वन वन जैसा अर्थ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम फर्स्ट रो घाय क्या कराएगा फर्स्ट कॉलम घाय अर्थ थ्री इंटू थ्री गुणाकार किती आला नाइन नंतर सेकंड पहिला पहिला रो मधला पहिला पहिला इकडचा कॉलम मधला रो मधला पहिला कॉलम मधला पहिला रो मधला दुसरा कॉलम मधला दुसरा असं ठीक आहे मायनस प्लस आहे नंतर मायनस टू आणि फोर किती झालं मायनस एट मायनस एट पुढे हे झालं फर्स्ट रो फर्स्ट रोमधले एलिमेंट झाले कॉलममधले संपले याचा अर्थ हे काय झाला ए वन वन झाला आता ए वन टू याचा अर्थ फर्स्ट रो सेकंड कॉलम घ्यायचा फर्स्ट रो सेकंड कॉलम थ्री इंटू मायनस टू किती आलं मायनस सिक्स नंतर मायनस टू किती झालं ते प्लस फोर किती झालं प्लस फोर झालं म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम एलिमेंट झाला आपला टू बाय टू येणार आहे ना त्यामुळे आता हे टू बाय टू आता हितला आता सेकंड रो घ्यायची हे काय करायचं सेकंड रो फर्स्ट कॉलम तीन चौक बारा नंतर चार दोन्ही आठ नंतर सेकंड रो सेकंड कॉलम चार दोन्ही आठ मायनस एट आणि मायनस मायनस प्लस टू इंटू टू फोर इज इक्वल टू किती आला ते एट नाईनमधनं वन एट गेलं वन राहिलं सहामधनं चार गेले मायनस टू आठमधनं आठ आणि चार बारा नंतर हे मायनस फोर किती आलं मायनस फोर हे झालं समजा नंबर वन ए स्क्वेअर समजलं कसं आलं ते आता आर एच एस इक्वल टू के ए मायनस टू आय ते आपण लिहिले के इंटू ए मॅट्रिक्स मायनस टू आणि आयची व्हॅल्यू काय युनिट मॅट्रिक्स आय मीन्स काय युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर टू कारण हे टू बाय टूचं त्यामुळे आपण काय केलं टू बाय टू घेतलं दॅट इज इक्वल टू आता के ने मल्टीप्लाय करा किती आलं थ्री के मायनस टू के नंतर नंतर फोर के आणि मायनस टू के केनं काय केलं प्रत्येक एलिमेंटला मल्टीप्लाय केलं मल्टिप्लिकेशन बाय स्केलर बरोबर आहे केनं प्रत्येक एलिमेंटला मल्टीप्लाय केलं आता हे इथं मायनस टू आहे आणि इथं मॅट्रिक्स आहे याचा अर्थ इथं प्लस करा म्हणजे मायनस टूनं मल्टीप्लाय करा म्हणजे प्लस मायनस टूनं मल्टीप्लाय काय होईल आता मायनस टू झिरो झिरो मायनस टू ओके दॅट इज इक्वल टू हां इथं हे काय दोन्हीची काय करायची ॲडिशन आहे पहिल्या मॅट्रिक्स दुसरा मॅट्रिक्स थ्री के मायनस टू थ्री के मायनस टू परत काय हा एलिमेंट परत हा म्हणजे मायनस टू के प्लस झिरो म्हणजे काय येणार मायनस टू के प्लस फोर के प्लस झिरो म्हणजे किती आलं फोर के नंतर हे मायनस टू के आणि मायनस टू झालं ह्याला नंबर टू म्हणा हे एल एच एस आणि हे आर एच एस झालं हे एल एच एसला आपण नंबर वन म्हटलं एल एच एसला आर एच एसला आपण नंबर टू म्हटलं याचा अर्थ हे इक्वल टू हे याचा अर्थ वन इक्वल टू टू घ्या इक्वेटिंग द मॅट्रायसेस ठीक आहे इक्वेटिंग द टू मॅट्रायसेस इथे लिहू तुम्ही आता ते पहिल्या मॅट्रिक्स काय वनचा इक्वेटिंग वन अँड टू म्हणून आपण त्याला पहिलं वन मायनस टू नंतर फोर आणि मायनस फोर ठीक आहे आणि हे इक्वल टू काय इक्वल टू थ्री के मायनस टू नंतर मायनस के नंतर फोर के
आणि मायनस टू के मायनस टू झालं. हे आपण काय केले, इक्वेशन वन आणि इक्वेशन टू हे घेतले, झालं इक्वेटिंग. आपण केज व्हॅल्यू काढतो लक्षात ठेवा. आता काय आपला केज व्हॅल्यू काढायचं आहे, इथं प्रत्येकामध्ये की आहे, प्रत्येक एलिमेंटमध्ये काय आहे की आहे, कुठलीही व्हॅल्यू घेतली तरी चालते, सोपी. आपली इथं फोर के घ्या, हे इक्वल टू, ह्याला इक्वेटिंग काय होणार, फोर के इक्वल टू काय, फोर के इक्वल टू फोर, किंवा थ्री के मायनस टू इक्वल टू वन घ्या, किंवा मायनस टू के इक्वल टू मायनस टू घ्या, व्हॅल्यू तुमची एकच येणार. आपल्या सोपं कुठलं वाटतं ते बघायचं, फोर के इक्वल टू काय, फोर आलं, देअर फोर के इक्वल टू काय आलं, फोर डिवायडेड बाय फोर म्हणजे किती आलं, वन. झालं केज व्हॅल्यू काय आली, वन. तुम्ही कुठलीही व्हॅल्यू घेतली चालेल, समजा आता हे घेतली फॉर एक्झाम्पल काय आलं, थ्री के, थ्री के मायनस टू इक्वल टू काय येणार, वन येणार. मग आता काय येणार, थ्री के इक्वल टू वन प्लस मायनस टूचं काय होणार, प्लस टू, याचा थ्री के इक्वल टू काय आलं, थ्री के इक्वल टू काय आलं, थ्री अपॉन थ्री इक्वल टू काय आलं, वन. म्हणजे तुम्ही कुठलंही व्हॅल्यू घेतली तरी तुम्हाला ती व्हॅल्यू काय येणार, सेमच येणार, कुठला एलिमेंट घ्या. ठीक आहे, हे झालं केज व्हॅल्यू. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. आता नेक्स्ट एक्झाम्पल, फाइंड एक्स अँड वाय, फाइंड एक्स अँड वाय इफ, इफ कर्ली ब्रॅकेट फोर इंटू मॅट्रिक्स टू मायनस वन थ्री, टू मायनस वन थ्री, वन झिरो टू, वन झिरो टू, मायनस थ्री मायनस थ्री, थ्री मायनस थ्री आणि फोर, थ्री मायनस थ्री फोर, टू वन वन, टू वन वन, करली कम्प्लीट इंटू टू मायनस वन वन, टू मायनस वन वन आणि इज इक्वल टू एक्स वाय, इज इक्वल टू एक्स आणि वाय मॅट्रिक्स. काय केलं आहे, फाइंड एक्स अँड वायची व्हॅल्यू काढायचं आहे, इफ हे तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे, आता त्यानुसार फक्त काढायचं, सुरुवातीला कर्ली ब्रॅकेट आहे इथं, हे इक्वल, हे सगळं इक्वल टू एक्स अँड वाय, याचा अर्थ एक एक स्टेप बाय स्टेप सोडवा. सुरुवातीला कर्ली ब्रॅकेट सोडू आपण, ह्या फोरनं काय करायचं, इथं या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करून घ्यायचं, परत इथं प्लस घ्या म्हणजे मायनस वननं मल्टिप्लाय ह्याला करा, परत ह्या दोन्हीची ॲडिशन करा, दोन्हीची ॲडिशन आलेली त्याला हे मल्टिप्लाय करा, म्हणजे तुम्हाला एक मॅट्रिक्स मिळेल, मॅट्रिक्स इक्वल टू हा हा मॅट्रिक्स, इक्वेटिंग टू मॅट्रायसेस. झालं, आता सोल्युशनमध्ये काय करतो, हे गिवन आहे तसं लिहिलं असं गृहीत धरा. आता फोरनं मल्टिप्लाय करा, किती आलं, फोरनं मल्टिप्लाय करू, किती आलं मग हे, चार दोन्ही आठ, मायनस फोर, तीन चौक बारा, चार एक चार, नंतर हे झिरो आणि चार दोन्ही आठ. इथं प्लस करतो म्हणजे मायनसनं मल्टिप्लाय करा, म्हणजे साईन चेंज होतील आतले, प्लस इथं मायनस होईल, जिथं मायनस आहे तिथं प्लस होईल, म्हणजे मायनस फोर, नंतर मायनस टू, मायनस वन, मायनस वन. ठीक आहे, आता कर्ली ब्रॅकेट तसंच ठेवतो मी, कारण आपण आणखी आपलं काय ॲडिशन आपण केलेलं नाही. चला ह्या दोन्हीचं फक्त काय काय केलं, मल्टिप्लिकेशन बाय स्केलर यूज केलं आणि हे मॅट्रिक्स लिहिला. नंतर काय, हे आहे तसं टू मायनस वन वन इक्वल टू एक्स आणि वाय. आता ह्या दोन्हीची ॲडिशन, आता कर्ली ब्रॅकेट सॉल्व करून घेऊ आपण, दॅट इज इक्वल, देअर फोर आणि इक्वल टू नको, देअर फोर किंवा दॅट इज म्हणा, ह्या दोन्हीची ॲडिशन करस्पॉन्डिंग एलिमेंट घ्यायची, ॲडिशन करताना करस्पॉन्डिंग एलिमेंट घ्या, एट मायनस थ्री किती आलं, फाईव्ह, मायनस फोर थ्री, मायनस वन ट्वेल्व, एट फोर मायनस टू टू, झिरो मायनस वन मायनस वन, एट मायनस वन सेवन आणि इन टू टू मायनस वन वन इक्वल टू एक्स वाय. अगदी इझी आहे बघ, काय कर, दोन्हीचे फक्त ॲडिशन केलं आहे, हे दोन्हीचे ॲडिशन आलं इन टू हे. आता इथं दोन्हीचं काय मल्टिप्लिकेशन आहे, ह्याच्यात हेतू एकच आहे, तुम्हाला मल्टिप्लिकेशन करता येणं यायला पाहिजे. ॲडिशन करता येते, सबट्रॅक्शन करता येते, पण मल्टिप्लिकेशनला थोडंसं व्यवस्थित जरा व्यवस्थित करायला लागतं. इथं मल्टिप्लिकेशन याचा अर्थ ऑर्डर चेक करून घ्या, किती आहे, दोन रो आहेत तीन कॉलम आहेत, याचा अर्थ दोन रो तीन कॉलम, म्हणजे ऑर्डर किती झाली, टू बाय थ्री, याच्यामध्ये कॉलम एक आहे, रो किती आहेत, थ्री तीन आहेत, थ्री बाय वन. आता टू बाय थ्री इक्वल टू थ्री, थ्री बाय वन, थ्री थ्री कॅज कॅन्सल, काय राहिलं, टू बाय वन राहिलं, काय राहिलं, हे टू बाय वन, म्हणजे दोन रो आणि एक कॉलम, हे दोन रो आणि एक कॉलम, अशा टाईपचा मॅट्रिक्स आपल्याला मिळेल. बरोबर, हा झाला टू बाय वनचा मॅट्रिक्स. बरोबर, हा किती झाला, टू बाय वन आहे का, कॉलम एक आहे,
टू बाय वन म्हणते, याचा अर्थ कॉलम एक आहे, रो दोन आहेत. मग तर काय लता त्यानुसार करा. कुठलं आलं बघा, म्हणजे कसा इन जनरल फॉर्मॅट कसा येईल आपला, ए वन वन कॉलम एकच आणि ए टू वन म्हणजे हे फर्स्ट रो सेकंड रो कॉलम एकच आहे, म्हणजे असा टाईप आपला मिळेल. याचा अर्थ हे टू बाय वन झाला, टू बाय वन, रो वन रो टू झाले आणि कॉलम वन झाला. आता पहिला एलिमेंट काढायचा ए वन वन, याचा अर्थ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, बरोबर, मल्टिप्लिकेशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. इथं कॉलम एकच आहे, फर्स्ट रो रो आणि कॉलम एकच आहे, त्यामुळे काय आलं, फाईव्ह इंटू टू झालं, पाच दोन्ही दहा, नंतर हे मायनस मायनस प्लस वन आणि हे किती एट प्लस एट झालं. हा ए वन वन आपला एलिमेंट मिळाला, हा ए वन वन मिळाला, ठीक आहे. आता फर्स्ट ए टू वन, याचा अर्थ सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता ही रो घ्यायची, कारण इथं हे रो घेतली एक कॉलम झाला, परत फर्स्ट रो सेकंड कॉलम आहे का इथं, नाहीच आहे, त्यामुळे सेकंड कॉलम आपल्याला घ्यायचंच नाही. त्यामुळे आता इथं काय येणार, सेकंड रो फर्स्ट कॉलम, टू टू फोर, मायनस वन प्लस वन सेवन झालं, इज इक्वल टू एक्स वाय, इज इक्वल टू एक्स वाय. देअरफोर देअरफोर परत आता काय करा, ॲडिशन करा, दहा आठ अठरा एक एकोणीस आणि सात आणि एक आठ, आठ आणि चार बारा, इक्वल टू काय आलं, एक्स वाय, इक्वल टू एक्स वाय झालं. ह्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं, हे आलं आपलं, आणि इक्वल टू एक्स एन वाय, याचा अर्थ इक्वेटिंग टू मॅट्रायसेस, इक्वेटिंग द टू मॅट्रायसेस. देअर फोर काय आलं मग हे, देअर फोर एक्स इक्वल टू नाईन्टीन अँड वाय इक्वल टू ट्वेल्व, वाय इज इक्वल टू ट्वेल्व. समजलं, असंच एक्झाम्पल तुम्हाला एक्स वाय झेडचं पण करता येईल, जसं दिलं त्यानुसार तुम्हाला ते करता यायला पाहिजे. महत्त्वाचा पार्ट कुठला आहे, फक्त मल्टिप्लिकेशन करणं हा त्याच्यातला मेन पार्ट, लक्षात ठेवा. आता आपण एक्स वाय झेड बघू, आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघू. आपण एकदा मल्टिप्लिकेशन आलं की आपलं एक्झाम्पल आलं म्हणून समजायचं. फाइंड एक्स वाय झेड, फाइंड एक्स वाय अँड झेड इफ इफ थ्री इंटू मॅट्रिक्स कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेट थ्री, सॉरी थ्री इंटू टू झिरो, झिरो टू आणि टू टू, टू टू, मायनस फोर, मायनस फोर इंटू वन वन, मायनस वन टू, थ्री वन, थ्री वन, कर्ली कम्प्लीट इंटू मॅट्रिक्स वन टू, वन टू इज इक्वल टू एक्स मायनस थ्री, एक्स मायनस थ्री, नंतर वाय मायनस वन आणि टू झेड, टू झेड झालं. बघा आता सोपं आहे, एक्स वाय झेडची व्हॅल्यू काढायचं आपला, अगदी इझी आहे, सिम्पल. सुरुवातीला कर्ली ब्रॅकेट आहे, कर्ली ब्रॅकेटचं हे काय करायचं, सोडवून सॉल्व करून घ्या. याचा अर्थ इथं मल्टिप्लिकेशन बाय स्केलर यूज करायचं, इथं थ्रीने या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करा, इथं प्लस घ्या म्हणजे मायनस फोरनं याला मल्टिप्लाय करा या मॅट्रिक्सला, या एलिमेंटला. नंतर ह्या दोन्हीचं काय करा, दोन्हीची ॲडिशन करा, जे ॲडिशन इंटू हा येईल, परत हा मॅट्रिक्स इक्वल टू हा मॅट्रिक्स, इक्वेटिंग द टू मॅट्रिक्स करायचं झालं. हे सोल्युशन मीच लिहितो मी, सोल्युशन. हां, पहिलं आता काय करायचं, कर्ली ब्रॅकेट तसंच लिहितो आपण, तीननं मल्टिप्लाय करा, याचा अर्थ तीन दोन्ही सहा, झिरो झिरो, सिक्स सिक्स आणि सिक्स. थ्रीनं काय केलं, प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय केलं, इथं प्लस मायनस फोरनं करा आता मल्टिप्लाय, याचा अर्थ मायनस फोर, नंतर मायनस फोर, पुढे इथं मायनस मायनस प्लस फोर, इथं मायनस एट, नंतर मायनस ट्वेल्व आणि मायनस फोर, मायनस फोर झालं इन टू. आता हे कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट झालं, ह्या दोन्हीचं काय झालं, कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट केला, इन टू वन टू इक्वल टू हे ॲज ॲज लिहायचं, वन एक्स मायनस थ्री, वाय मायनस वन आणि टू झेड. आता दोन्हीची काय करायची, ॲडिशन करा, देअरफोर काय आली, करस्पॉन्डिंग एलिमेंट घ्या, सिक्स मायनस फोर टू,
जीरो माइनस फोर माइनस फोर जीरो फोर फोर सिक्स माइनस एट माइनस टू सिक्स ट्वेल्व माइनस सिक्स सिक्स माइनस फोर टू इन टू हे दोन्ही झाले ऍडिशन इन टू वन आणि टू इक्वल टू एक्स मायनस थ्री वाय मायनस वन आणि टू झेड टू झेड परत देर फोर आता इथं काय दोन्हीचं मल्टिप्लिकेशन हे किती आहे रो किती आहेत तीन आहेत याचा अर्थ ही जी ऑर्डर किती झाली थ्री बाय टू कॉलम दोन आहेत हे किती झालं कॉलम एक आहे रो किती आहेत मग टू टू बाय वन झालं चला टू टू काय झालं कॅन्सल पण हे इक्वल टू हे याचा अर्थ टू टू कॅन्सल म्हणजे थ्री बाय वन किती येणार आपलं इथं ऑर्डर किती येईल आता थ्री बाय वन ऑर्डर तुमची येणाऱ्या मॅट्रिक्सच्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन किती येईल थ्री बाय वनचा मॅट्रिक्स येईल याचा अर्थ तीन रो एक कॉलम हे किती आहे कॉलम एकच आहे बघा आणि तीन आहे याचा अर्थ तुम्हाला कसं काय येईल ते हे असं येईल कॉलम एकच आहे रो तीन आहेत कॉलम एकमध्ये एकच देणार पुढचं लिहायची गरज आहे का कॉलम सेकंडची गरज आहे का नाही याचा अर्थ ए वन वन नंतर ए टू वन आणि ए थ्री वन हे काय झाला थ्री बाय वन म्हणजे तुमचा असा मॅट्रिक्स आपला यायला पाहिजे म्हणजे हा मॅट्रिक्स इक्वल टू मग हे असं होईल ठीक आहे आता बघू फर्स्ट रो सुरुवातीला फर्स्ट रो घ्या फर्स्ट रो फर्स्ट कॉलम किती आला टू इंटू वन टू आणि मायनस फोर इंटू टू मायनस एट हा झाला पहिला एलिमेंट आता सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो फर्स्ट कॉलम फोर इंटू वन फोर आणि मायनस मायनस प्लस फोर परत थर्ड रो घ्या मायनस सिक्स इंटू वन मायनस सिक्स आणि टू इंटू टू प्लस फोर इक्वल टू एक्स मायनस थ्री वाय मायनस वन आणि टू झेड देअर फोर हां आता हे काय करायचं करा टू मायनस एट किती आलं मायनस सिक्स नंतर फोर फोर एट आणि मायनस टू इज इक्वल टू एक्स मायनस थ्री वाय मायनस वन आणि टू झेड झालं आता काय आलं आपलं हे दोन्हीचं मल्टिप्लिकेशन करून येणारा हा मॅट्रिक्स आला आपला किती आला थ्री बाय वनचा आला हे पण थ्री बाय वन आहे इक्वेटिंग द टू मॅट्रायसेस याचा अर्थ एक्स मायनस थ्री इक्वल टू किती आलं देअर फोर एक्स मायनस थ्री इक्वल टू मायनस सिक्स याला आपण नंबर वन म्हणू ठीक आहे ह्याच्यावर एक्स व्हॅल्यू आपल्याला काढता येईल देअर फोर एक्स इक्वल टू काय आलं मग एक्स इक्वल टू मायनस सिक्स आणि प्लस थ्री इक्वल टू काय आलं मायनस थ्री देअर फोर एक्स इक्वल टू काय आलं मायनस थ्री सेकंड वाय मायनस वन इक्वल टू एट वाय मायनस वन इक्वल टू एट ह्याला सेकंड म्हटलं तरी चालेल आता वायची व्हॅल्यू वाय इक्वल टू काय एट मायनस मायनस काय होईल प्लस वन इक्वल टू नाईन देअर फोर वाय इक्वल टू काय आलं नाईन आणि थर्ड काय आलं टू झेड इक्वल टू मायनस टू टू झेड इक्वल टू काय आलं मायनस टू देअर फोर झेड इक्वल टू मायनस टू डिवाइड बाय टू इक्वल टू काय आलं मायनस वन देअर फोर झेड इक्वल टू मायनस वन ह्याला आपण काय केलं याला समजा थ्री म्हटलं फ्रॉम वन टू थ्री एक्स इक्वल टू मायनस थ्री वाय इक्वल टू नाईन आणि झेड इक्वल टू मायनस वन हे झालं एक्स वाय झेडची व्हॅल्यू किती इझी आहे अगदी फक्त आपला कॅल्क्युलेशनला कुठं अडचणी ते मल्टिप्लिकेशन करताना काय करायचं लक्ष द्यायचं मल्टिप्लिकेशन करताना सुरुवातीला पहिल्या मॅट्रिक्सची ऑर्डर दुसऱ्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती येते ते बघा नंतर मग येणारा मॅट्रिक्स जो आपला येतो हा जो येणारा मॅट्रिक्स आहे आपला तो किती बाय कितीचा येतो ते क्लिअर करून घेतले की आपलं चुकणार नाही इथं थ्री बाय टू आहे टू बाय वन आहे याचा अर्थ हे टू टू कॅन्सल झालं की येणार आपला थ्री बाय वन येतो हा थ्री बाय वन कॉलम एक आहे आणि रो किती आहेत तीन आहेत याचा अर्थ थ्री बाय वन हा आपला मॅट्रिक्स आला हे आपलं कन्फर्म झालं ठीक आहे आता आपला एक पार्ट इथं संपलेला आहे कशाचा मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्हाला एक दोन पार्ट दिले होते मल्टिप्लिकेशनमध्ये तुम्हाला दोन पार्ट दिले होते त्यातला एक पार्ट म्हणजे प्रॉपर्टी मल्टिप्लिकेशन अँड इट्स प्रॉपर्टी असं म्हटलं होतं आणि बी आहे तो ट्रान्सपोज अँड इट्स प्रॉपर्टीज असं म्हटलं होतं आपण बरोबर आहे काय म्हटलं होतं आपण ट्रान्सपोज अँड इट्स प्रॉपर्टीज असं म्हटलं होतं त्यातला एक पार्ट आपला झालेला आहे कुठला मल्टिप्लिकेशन अँड इट्स प्रॉपर्टीज आता काय बी पार्टमधला ट्रान्सपोज अँड इट्स प्रॉपर्टी आता तुम्हाला ट्रान्सपोज माहीत आहे ट्रान्सपोज मीन्स काय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सपोज असं म्हणतो काय म्हणतो ट्रान्सपोज समजा तुम्हाला सांगितलं ए ट्रान्सपोज सांगितलं फाइंड ए ट्रान्सपोज इफ इफ ए इक्वल टू इफ ए इक्वल टू आपण घेतलं काय दिलं
टू माइनस सिक्स वन, टू माइनस सिक्स यानी वन, माइनस फोर जीरो फाइव, माइनस माइनस फोर जीरो आणि फाइव, हे समजा तुम्हाला सांगितलं ए ट्रान्सपोज काय आलं. आता हे सोल्युशनमध्ये काय आलं, ए ट्रान्सपोज इक्वल टू, ट्रान्सपोज म्हणजे काय करू आपला, हे किती आहेत रो किती आहेत दोन आहेत आणि कॉलम किती आहेत तीन आहेत, ऑर्डर किती झाली टू बाय थ्री. आता ट्रान्सपोज केल्यानंतर ऑर्डर चेंज होते, टू बाय थ्रीची काय होणार थ्री बाय टू, याचा अर्थ इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम घ्यायचा म्हणजे टू मायनस सिक्स वन, नंतर सेकंड रो सेकंड कॉलम मायनस फोर झिरो फाईव, झिरो फाईव किती आलं थ्री बाय टू, किती आलं दोन कॉलम आहेत आणि तीन रो आहेत. हे झालं ए ट्रान्सपोज, सोपं आहे. किंवा परत समजा तुम्हाला सांगितलं ए ट्रान्सपोज ऑफ ए ट्रान्सपोज असं म्हटलं तर काय केलं, तर हा ए दिला आहे, हा ए ट्रान्सपोज काढला आपण आणि आता त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, याचा अर्थ ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, त्यामुळे काय ए ट्रान्सपोज ऑफ ए ट्रान्सपोज इक्वल टू काय येणार तिथं, परत हे रो आहे आणि कॉलम चेंज करायची, इंटरचेंजिंग रोज आहे अँड कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम म्हणजे टू मायनस फोर, नंतर सेकंड रो सेकंड कॉलम मायनस सिक्स झिरो, आणि थर्ड रो थर्ड कॉलम वन आणि फाईव्ह. परत काय आलं हे, परत किती आले टू रो झाल्या तीन कॉलम झाले, म्हणजे परत काय आलं हे आहे तसं चाल बघा, हे आणि हे सेम आहे, आहे का ए आणि हे सेम आहे, याचा अर्थ काय झाला ए ट्रान्सपोज ऑफ ए ट्रान्सपोज इक्वल टू ए, हे ट्रान्स आपली प्रॉपर्टी प्रूव्ह झाली. म्हणजे ट्रान्सपोज मिनिंग कळलं का, जे आहे ते तुम्हाला असं करावं लागेल, ठीक आहे. हे झालं ट्रान्सपोज, त्याच्यावरती आपली एक्झरसाइज आहे, ते आपण एक्झरसाइज आपण काय करू आता नेक्स्ट टाईमला ते बघू. मी ॲडिशन मल्टिप्लिकेशन ह्या तुम्हाला फक्त मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं असतं, अगदी इझी तुम्हाला ते एक्झरसाइज आहे ट्रान्सपोर्टची, त्याच्यावरती आपण एक नेक्स्ट लेक्चर घेऊ, म्हणजे आपल्या इथं एक पार्ट संपतो.